अमाघरीदन शब्दांची रत्ने शब्दांची वस्त्रे यत्ने करू शब्दची अमुचा जीवाचे जीवन शब्दची वाटू जनधन लोका मऊ मेनाहुणी आम्ही विष्णुदास नाठाळाच्या माती हानू काटी सांगणारे जगत श्रेष्ठ तुकोबाराय माझ्या शेतकरी बाचा वेथा वेदना इंग्लंडच्या साहेबा पुढे शेतकरी वेशात मांडणारे महात्मा ज्योतिबा फुले शिका संघटित व्हा संघर्ष करा अरे अन्याय करणं पाप आहे त्याहूनही सहन करणं महापाप आहे हा मूलमंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाची परंपरा संस्कृती आध्यात्मिकता जागतिक धर्म परिषदेमध्ये ठणकावड मांडणारे योद्धा संन्यासी विवेकानंद खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे सांगणारे साने गुरुजी आणि इतिहासाच्या पानापानावरती रयतेच्या मनावरती मातीच्या कणावरती आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारं अखंड हिंदुस्तानचं आराध्य दैव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भारत मातेच्या या आणि अशा असंख्य महान सुपुत्रांना प्रथमता अभिवादन करतो आणि स्वामी विवेकानंद युवा मंडळ वाघाडी आयोजी त्यासोबतच विवेकानंद मंडळ आयोजित रक्तदान शिबिर आणि आत्ताचा व्याख्यान कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय खरं तर ज्यांचं आयुष्य आमच्यासाठी प्रेरणादायक आहे ज्यांना भेटल्यानंतर आम्ही अनेक वर्ष आमची स्वतःची बॅटरी चार्ज करून घेत होतोय आणि शिरपूर तालुक्याला चांगल्यापैकी सुपरिचित असलेलं व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलं हे आपलं भाग्य मी समजतो असे आदरणीय दिलीपप्पा लोहार समोर खरं तर मी अनेक गावांना कार्यक्रम करायला जातो वर्षभर चालतात सध्या कोरोना असल्यामुळे कमी आहेत पण मगाशी सूत्रसंचालक खूप छान करत होता त्याचा परिचय मी नंतर करून घेईल राष्ट्रीय प्रबोधनकार म्हणून ज्याचा परिचय आहे असे गणेश पाटील राष्ट्रीय प्रबोधनकार लोकांसाठी रे बाबा आपल्या गावासाठी मी गणेश आहे काही जणांसाठी गणे आहे त्यामुळे समोर बसलेले म्हणजे सांस्कृती क्रीडा राजकारण असे जे शब्द वापरतो ना आपण त्या शब्दातील त्या क्षेत्रातील दिग्गज माणसं या समोर माझ्यासमोर बसले म्हणजे श्रीरामानंदांकडे पाहिल्यावरती त्या काळात आता मी 40 गाठली आहे तेव्हा अण्णा तरुण होते पण आम्ही लहान होतो पण राजकारण काय असतं शिवसेना काय असते त्या काळात अण्णांकडून आम्ही पाहिले राजकारण 80% नाही तर 20% करायचं आणि समाजकारण 80% नव्हे ते 100% समाजकारण करतात असे अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर वाघाडीला वारकरी संप्रदायाचा वारसा आहे आणि हा वारसा जपणारी माणसं बाबासाहेबांसारखी या ठिकाणी बसलेली आहे हा मी पाहिलेला आहे आणि मी थोडंफार बोलायला लागलो आहे ते शिक्षकांमुळे असतं आणि म्हणून ज्यांनी आम्हाला शिक्षणाचे आणि आयुष्याचे धडे शिकवले आणि आपल्या गावाला खऱ्या अर्थाने अनेक वर्ष ज्यांनी सरपंच पद उपभोगलंय असे आदरणीय उमाकांत पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत आता कदाचित माझी तब्येत बारीक झाली आहे पण एक काळ होता व्यायाम आणि गणेश पाटील असं समीकरण होतं पण व्यायाम करायला कोणीतरी गुरु लागतो बटूभाऊ बरोबर आहे की नाही आणि व्यायाम त्या काळात आता जर कोणाला सांगितलं ना हजार जोर काही बी सांगता फिकीर आहे ना पण एका दमामध्ये हजार जोर मारणारा पैलवान लोटन भाऊ या ठिकाणी बसला आहे त्याचं बघून बघून थोडाफार आम्ही जोर त्या ठिकाणी मारायचो मी असेल संतोष मराठे असेल त्या काळापासून व्यायामाची परंपरा आता अनेक जण शो मारणारे आहेत लोटन भाऊ पण खऱ्या अर्थानं कसलेलं शरीर आपलं आम्ही बघितलं आहे थोडस आम्ही इथले नाही झालो इथपर्यंत यायचा प्रयत्न केला पण खऱ्या अर्थानं वाघाडीमध्ये व्यायाम करणारा कळी कोण असेल तर आम्ही लोटन भाऊंकडनं त्या काळात पाहिलंय खरं तर या ठिकाणी बसलेली प्रत्येक माणसं तोला मोलाची आहे खरं तर ज्या ज्या वेळेस अडचण येईल त्या त्यावेळेस आम्ही तेव्हाही जात होतो बाबासाहेब त्यावेळेस बाबा त्यावेळेस कदाचित विरोधी पक्षामध्ये होते पण प्रेम आमचं फार चांगलं होतं कारण आम्ही
असे आम्हाला वाटायचं की हे आपले नाहीत असं, पण आता शांतीला इतका भारी आहे त्यांच्या जवळ जाता जाता त्यांना आपलं कधी करून घेतलं ते कळलंच नाही. मी राजकारणी माणूस नाहीये, आम्ही समाज प्रबोधन करतो, पण या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस मला माहिती आहे आणि प्रत्येक माणसाचं म्हणजे वर्णन केलं तरी माझा कार्यक्रम विवेकानंदांपेक्षा तोच होईल, संपूर्ण जाईल. इतकी गोड माणसंही या ठिकाणी आहे आणि या सगळ्यांसोबत मला या ठिकाणी संवाद साधायला मिळते हे मी माझं भाग्य समजतोय. नंदुरबारवरून निघालो, माझे सन्मित्र आहेत, वयाने थोडे ज्येष्ठ आहेत, भौतिकशास्त्र फिजिक्स विषयाचे एका सिनियर कॉलेजला हेड ऑफ आहेत असे प्राध्यापक डॉक्टर डी व्ही सोनवणे माझ्यावरती प्रेम असले, म्हटलं सर मला यायचंय तुमच्यासोबत, तेही माझ्यासोबत या ठिकाणी आले. एक अंकित चौधरी सर माझ्यासोबत या ठिकाणी आले. आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. स्वामी विवेकानंद मंडळ इतके चांगले कार्यक्रम वर्षभरामध्ये मला वाटतं शांतीलालजी वर्ष झालं असेल तुमच्या या मंडळाला स्थापन होऊन, अनेक विघ्न आली असतील. 8 महिने झाले, मग अजून 12 महिने वळेल नाही तरी एवढा कार्यक्रम आहे. म्हणजे 365 दिवस ही मुलं काम करतील की काय, काम कार्यक्रम करतील की काय हे वाटतंय. आपणना माहिती आहे सर आप्पा या ठिकाणची सगळी पोरं दुसऱ्यांकडे कामाला जाणारी 90%. पण मी या समाजाचं, या गावाचं, या लोकांचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपला स्वतःचा वेळ, आपला स्वतःचा पैसा या मंडळासाठी त्या ठिकाणी देतात. आजकाल त्या ठिकाणी कोणाकडे वेळ नाही, पैसा तर अजिबात नाही आहे, पण ही सगळी करतायत. ही या गावाची, या तरुण पोरांची खऱ्या अर्थानं स्तुती करावी, कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि म्हणून या सगळ्या मंडळाला प्रथमतः मी या ठिकाणी शुभेच्छा देतो की तुमच्याकडनं अधिक चांगले कामे व्हावेत. काम करताना अनेक जण त्या ठिकाणी टपून बसलेले असतात, त्यामुळे काम करणाऱ्याने काम करत राहावं, ज्याला तिरस्कार करायचा आहे त्याने तिरस्कार करत राहावं. शेवटी मी कार्यक्रमाच्या शेवटी येऊन सांगणारच आहे, पण स्वामीजींचं जीवन चरित्र मांडावं यासाठी मला सांगण्यात आलंय. थोडा वेळ स्वामीजींवरती प्रकाश झोत टाकेल, कारण त्यासोबत राजमाता जिजाऊंचाही जन्मदिवस आहे, त्यांच्यावरही थोडा वेळ प्रकाश झोत टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खरं तर 12 जानेवारीचा दिवस 1863 वय वर्ष आणि 4 जुलै 1902 या साधारणतः केवळ 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये स्वामीजींचं आयुष्य चरित्र आहे. किती वर्ष जगले? अवघे 39 वर्ष. आम्ही तरी त्यांच्या पलीकडे चालले गेलोय, पण 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये स्वामीजींनी अद्वितीय असं काम करून ठेवलंय जे 400 वर्ष 500 वर्ष जगल्यानंतरही कदाचित करता येणार नाही असं भव्य आणि दिव्य काम स्वामीजींचं त्या ठिकाणी आहे. आणि हे सगळे संस्कार कुठून मिळतात? हे स्वाभाविकरित्या आपल्या कुटुंबातनं, आपल्या परिवारातनं त्या ठिकाणी मिळतात. खरं तर स्वामीजी लहान आहेत, कदाचित 4थ्या 5व्या वर्गामध्ये जात असतील. स्वामीजींच्या वडिलांचं नाव आहे विश्वनाथ दत्त घोष. कलकत्ता शहरामध्ये स्वामीजींचा जन्म झालाय. कलकत्ता शहरातल्या एका कोर्टामध्ये स्वामीजींचे वडील वकील आहेत आणि चांगली वकिली चालायची बाबा, खूप चांगला पैसा होता. एका वकिलाचा पोरगा आहे नरेंद्र, त्याचं लहानपणचं नाव आहे. थोडं इको येत असेल तर काढून टाक. लहानपणचं नाव आहे आणि लहान असल्यामुळे बागेमध्ये खेळतोय. आणि जसं संध्याकाळी वडील घरी आले, आता वडील घरी आल्यावरती प्रत्येक, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला आई वडील फार आवडतात, मोठे मोठे झालो की आई वडील काय आवडत नाही ती गोष्ट वेगळी आहे, आता मी दुसरा कार्यक्रम करायला आलो नाहीये. आणि म्हणून बाबा आले, बाबा आले म्हणून नरेंद्र आपल्या वडिलांना भेटायला गेला. आणि वडिलांना भेटल्यावरती बाबा बाबा आज मी शाळेमध्ये त्या ठिकाणी असं केलं, मला गणितामध्ये असे मार्क्स मिळाले, इंग्रजीमध्ये मला त्या ठिकाणी अशी ग्रेड आहे, शिक्षकांनी माझं असं कौतुक केलं असं त्या ठिकाणी नरेंद्र आपल्या वडिलांना सांगतो. वडिलांनाही बरं वाटतंय, वा आपल्या पोराची शाळेतली प्रगती इतकी चांगली आहे. आणि म्हणून सहज नरेंद्राच्या वडिलांनी नरेंद्राला एक प्रश्न केलाय की अरे तू एवढं सगळं सांगतोय, सगळं कौतुक करतोय, मग मला एक प्रश्नाचं उत्तर दे, तू मोठलपणी काय होणार आहे, तुला मोठलपणी काय व्हावंसं वाटतंय. प्रत्येक पालक, प्रत्येक वडील असं कदाचित लहानपणी आपल्या पोराला प्रश्न करतो. खरं तर असा प्रश्न केल्यावरती प्रत्येक पोरगा खरं उत्तर देईल असं नाही, त्याला माहिती आहे आपल्याला जे बनायचंय ते उत्तर कधीच त्या ठिकाणी पोरग देत नाही. पोरग काय उत्तर देतं? बापाने विचारलं तुला मोठलपणी काय, पप्पा मला डॉक्टर व्हायचं आहे, पप्पा मला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर इंजिनियर तर व्हायच, मला कलेक्टर व्हायचंय, असं मोठं काहीतरी सांगतो. खरं तर त्याला त्या ठिकाणी व्हायचं आहे क्रिकेटर, पण तो असं जर क्रिकेटर व्हायचं असं म्हटलं तर पप्पा काय म्हणेल, होऊन जा पहिले काय म्हणेल, आसा मग तोंडे हा अभ्यास करायची बोंब नाही आहे, चाल लाग
क्रिकेट व्हायला, हा असं देईल. म्हणून पोरगा उत्तर देतो, बाबा मी कलेक्टर होईल, बाबा मी डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, असं उत्तर दिले की बाप तिकडे खुश होतो, पोरगा इकडे म्हणतो हुश. नरेंद्राच्या वडिलांनी प्रश्न केलाय, बेटा तुला मोठेलपणी काय व्हायचंय? नरेंद्रांना उत्तर द्यावं, बाबा मला मोठेलपणी, मला मोठेलपणी. आता त्यांच्याकडे घोडागाडी असते. आता त्यावेळचं श्रीमंतीचं लक्षण जसं आता थोडा पैसा आलाय की टू व्हीलर, थोडा आणखी चौथा वेतन आयोगाचा हप्ता भेटला की फोर व्हीलर, हे श्रीमंतीचं थोडं लक्षण आहे. त्यावेळचं श्रीमंतीचं लक्षण आहे घोडागाडी असायची. आणि वकिली चांगली चालत असल्यामुळे विश्वनाथ बाबूंकडे घोडागाडी आहे. त्या घोडागाडीचं आकर्षण नरेंद्रला लहानपणापासून आहे. मी आधीच म्हटलंय, ज्या जे लहानपणी मुलं बघतात त्याचं तसं व्हावं त्यांना वाटतंय. आणि म्हणून बापाने प्रश्न केल्यावरती नरेंद्र उत्तर देतो, बाबा मला मोठेलपणी घोडागाडीवाला व्हायचं आहे. घोडागाडीवाला म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये ड्रायव्हर, ड्रायव्हर व्हायचंय असं उत्तर दिल्याबरोबर त्या ठिकाणी नरेंद्राच्या वडिलांचा चेहरा खार करणं धरला. अरारा म्हटलं, कुळाला हा बट्टा आहे, अरे तुझा बाप एवढा वकील. वकिलाच्या मुलानं काय उत्तर द्यायला होतं? बाबा मी मोठा न्यायाधीश होईल, बाबा मी मोठा कलेक्टर अधिकारी होईल, असं काहीतरी भव्य दिव्य उत्तर त्यांना देणं अपेक्षित आहे. पण म्हणतो घोडागाडीवाला होईल. अरारा म्हटलं की खरं नाही. बापाचा चेहरा उतरला आणि दोघं घरात येत आहेत. घरात आल्यावरती नरेंद्राच्या वडिलांना आईचं नाव आहे त्या ठिकाणी भुवनेश्वरी देवी. माता भुवनेश्वरीने बापाचा आणि मुलाचा संवाद ऐकलाय आणि माता भुवनेश्वरीनं नरेंद्राला जवळ बोलवलंय, म्हटले इकडे. आणि नरेंद्र जवळ गेलाय आणि म्हटले, माता भुवनेश्वरी विचारते, काय म्हटलं रे? अगं मला बाबा विचारत होते तुला मोठेलपणी काय व्हायचंय. मग काय उत्तर दिलं? अगं सांगितलं मला घोडागाडीवाला व्हायचंय. मला घोडागाडीवाला व्हायचंय असं सांगितल्यावरती नरेंद्राच्या वडिलांना असं वाटतंय कदाचित आता ही याला रागवेल, नरेंद्रला रागवेल असं काही उत्तर देऊ नको म्हणून. पण नरेंद्राची आई काय म्हणते, अच्छा तुला घोडागाडीवाला व्हायचंय? हो, माझी तुला परवानगी आहे, माझी तुला परवानगी आहे. असं म्हटल्यावरती नरेंद्राच्या वडिलांना पुन्हा डोक्यामध्ये गरगर व्हायला लागलं. म्हटली आपली बायकोच आहे ना, का साता जन्माची दुश्मन आहे असं मनातल्या मनात वाटतंय. अरे आईनं खरं तर भव्य दिव्य स्वप्न दाखवायचं असतं, आईने सांगायला हवं असं नको मोठं उत्तर दे म्हणून. पण आई म्हणते हो घोडागाडीवाला होऊन जा, माझी तुला परवानगी आहे. असं सांगत असताना माता भुवनेश्वरी देवी मात्र पुढे काय सांगते ते पहा. ती असं म्हणते, बाळ नरेंद्रा तुला घोडागाडीवाला व्हायचंय? नक्की हो, नक्की. पण कसा घोडागाडीवाला हो? हे सांगत असताना त्यांच्या घरातल्या भिंतीवरती एक फोटो असता, त्या फोटोकडे पाहता पाहता माता भुवनेश्वरी देवी म्हणते, नक्की घोडागाडीवाला हो रे, नक्की घोडागाडीवाला हो. पण कसा? त्या फोटोतील चित्रातील घोडागाडीवाला सारखा घोडागाडीवाला हो. मंडळी ते चित्र होतं अर्जुनाचं सारथ्य करणाऱ्या कृष्णाचं. कृष्णासारखा घोडागाडीवाला हो, कृष्णासारखा सारथी हो, हे आईचे संस्कार त्या ठिकाणी. आणि का कुणाच्या माता भुवनेश्वरी देवीनं दिलेला हा संस्कार, संस्काराचा पाठ घेऊन हा नरेंद्र नंतरच्या कालखंडामध्ये विवेकानंद होतो मी सांगणारच आहे. हा नंतरच्या कालखंडामध्ये साता समुद्रापार या संस्कृतीचं, या हिंदू धर्माचं सारथ्य खरत करत त्या अमेरिकेमध्ये जातो आणि अमेरिकेतील माझ्या बंधूंनो भगिनींनो त्या ठिकाणी सांगतो, ही ताकद आईच्या, नरेंद्राच्या आईमध्ये आहे. हा संस्कार आहे. मी मगाशी म्हटलं, ज्या कुटुंबात जसं आपण येतो तसं आपल्यावरती तो संस्कार होत जातो. आणि म्हणून नरेंद्राच्या आईने ठरवून हा संस्कार त्या ठिकाणी केलाय. अलीकडच्या आयांना आया म्हणत नाही मी, मम्म्यांनाही पण वाटतं आपल्या पोरावर संस्कार झाला पाहिजे. पण आता संस्कार असा काही बसून होत नाही. पण एखाद्या मम्मीला असा, एका मम्मीला हट्ट वाटला, म्हटलं आज संडे आहे आपण पोरावर संस्कार करावा. ती म्हटले बंटी इकडे आहे. काय मम्मा? अरे बघ आज संडे आहे, आज तुला कसला चित्रकलेचा, कुठला तुला आणखी गणिताचा, कुठला आणखी कुठला स्विमिंगचा, कुठलाच क्लास नाही. पोरगं कितवीला आहे? अजून नर्सरीलाच जात आहे, एवढे क्लास त्याला. संस्कार राहायला नको, कोणत्याच गोष्टीत आपला बंटी मागे राहायला नको. म्हणून मम्मी त्या ठिकाणी म्हणते, बंटी आज आपण संस्काराचा एक परिपाठ तुला देते. म्हटले काय मम्मा? बघ बंटी खोटं बोलू नये. बंटीच्या डोक्याचं दही झालं. बंटी पुन्हा आपल्या मम्माला विचारतोय, मम्मा खोटं बोलू नये म्हणजे काय ग? त्याला माहितीच नाही ना, अवघ अवघ्या 3-4 वर्षाचं पोरग ते. आता मम्मा पुन्हा त्या ठिकाणी सांगते, बघ बंटी आपल्या घरामध्ये फ्रीज आहे? हो मम्मा आहे. आपल्या घरातल्या फ्रीज मध्ये त्या ठिकाणी ऍपल आहे? आहे. हो मम्मा आहे. समजा तू ते फ्रीज मधलं ऍपल घेतलं खाल्लं की मग मी तुला विचारेल, काय बंटी ऍपल खाल्लं का? बरं मम्मा. मग तू सांगायचं काय? नाही खाल्लं. तू काय सांगायचं? नाही खाल्लं. याला म्हणतात खोटं बोलणं. बंटीच्या डोक्याचं पुन्हा दही व्हायला लागलं. तो पुन्हा आपल्या मम्माला प्रश्न करतो, मम्मा फ्रीज आपलं
ते ऍपल आपलं उघडलं हे बी बरोबर आहे, खाल्लं हे बी बरोबर आहे. आणि जेव्हा तुम्हाला विचारशील खाल्लं तर खाल्लं म्हणेल ना, नाही का म्हणायचं, नाही का म्हणायचं. आणि म्हणून संस्कार असा बसून त्या ठिकाणी देता येत नाही. संस्कार हा आचरणात नसतो आणि हा आचरणातनं संस्कार त्या ठिकाणी माता भुवनेश्वरी देवी ठरवून त्या ठिकाणी नरेंद्रावरती करताय. आणि म्हणून कधीतरी त्या ठिकाणी मगाशी त्या बालसंस्कार केंद्रातल्या दोघं मुलांनी त्या ठिकाणी सुंदर एकानं गीत त्या ठिकाणी सादर केलं, एकानं त्या ठिकाणी गणपती स्तोत्र सादर केलं, हे ठरवून करावं लागतं, ठरवून करावं लागतं. आणि म्हणून माता भुवनेश्वरी देवी ठरवून नरेंद्राला आपल्या सोबत कधीतरी कथा कीर्तन प्रवचनाला घेऊन जाते. एकदा प्रवचन असल्यामुळे त्या रामकथेला नरेंद्र आपल्या आईसोबत गेलाय. आणि रामकथेमध्ये त्या बुवांनी, कथा सांगणाऱ्या बुवांनी असं सांगितलं की काय, मारुती चिरंजीव आहे, सप्त चिरंजीव आपल्याला माहिती आहेत. आता मी सप्त चिरंजीव सांगत बसत नाही. सप्त चिरंजीवला मारुती हा एक चिरंजीव आहे ज्याला मृत्यू नाही, असा मारुती चिरंजीव आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी रामकथा असते त्या त्या ठिकाणी मारुती येऊन थांबतो, रामकथा ऐकतो. ही गोष्ट त्या रामकथा ऐकल्यासाठी आलेल्या नरेंद्राच्या मनामध्ये घर करून जाते. हा मारुती जिवंत आहे, मारुती आहे, त्याला भेटलं पाहिजे, करायचं काय. आणि जशी रामकथा संपली, ती कथा संपल्यावरती त्या ठिकाणी सगळेजण घरी जायला लागले. बुवांना नमस्कार करून सगळे जात आहेत. माता भुवनेश्वरी देवीनेही नमस्कार केलाय, नरेंद्रालाही नमस्कार करायला सांगितलाय. नरेंद्रांना नमस्कार केल्यावरती हळूच त्या बुवांना प्रश्न केलाय. म्हटले, महाराज मगाशी तुम्ही सांगितलं ना काय, मारुती चिरंजीव आहे, मारुती जिवंत आहे. म्हटले हो. म्हटले मग मला भेटायचंय कुठे, दाखवा. नरेंद्र म्हणतो काय, मला भेटायचंय कुठे, दाखवा. एवढंच पोरग 11-10-11 वर्षाचं पोरग असा काही प्रश्न विचारेल हे त्या बुवांचा ध्यानी मणी पण नाही, करायचं काय. बुवा बिलय भारी. म्हटलं असं, तुला मारुतीला भेटायचंय. म्हटले हो मला भेटायचंय. तर तुला भेटता येईल पण कुठे, अमावशेच्या संध्याकाळी गावाच्या बाहेर केळीच्या शेताच्या बांधावरती मारुती भेटेल. म्हणजे अमावश्या म्हणजे भूत. आपण किती बी सांगत तरी अमावशेच्या रात्री आपण कुठे जात नाही, हा जाणार नाही भेटायला. पण नरेंद्राने मनामध्ये ठरवलं, बुवांनी सांगितलं ना अमावशेच्या संध्याकाळी मारुती त्या ठिकाणी केळीच्या शेताच्या बांधावर येऊन भेटणार आहे. दुसऱ्या दिवशी अमावश्या आहे, कळलं. घरात न सांगता संध्याकाळच्या वेळेस गावाच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी शेतीच्या बांधावरती बसून बसलाय. माता भुवनेश्वरी दिवसभरच्या कामामध्ये त्या ठिकाणी बाळकाही लक्षणे संध्याकाळ झाली तरी नरेंद्र घरी आला नाही म्हणून सगळीकडे शोधा शोध करते. आणि शोधता शोधता गावाच्या बाहेर जाऊन बघते तर नरेंद्र ध्यानास्त अवस्थेत त्या ठिकाणी बसलाय. हे बाबा इथं बसला कशासाठी, आई ग त्या दिवशी सांगितलं ना त्या बुवांनी काय, मारुती अमावशेच्या संध्याकाळी केळीच्या शेताच्या बांधावरती भेटेल. मग मी आज अमावशी असल्यामुळे त्याला भेटायला आलोय, मी त्याला भेटल्याशिवाय घरी येणार नाही. आता माता भुवनेश्वरी देवीला अडचण पडली कारण तो फार हट्टी होता, एखादी गोष्ट मनात ठरवली ती करायचाच. आता मातेने पण त्या ठिकाणी वेळ मारून नेली, बघा वेळ मारून नेली. आता माता भुवनेश्वरी देवी असं म्हणते, बघ नरेंद्रा आज की नाही मारुतीला हनुमंताला रामरायाने सीता मातेचं एक महत्वाचं शोधायचं काम दिलंय, त्यामुळे मारुती हनुमंत तिकडे लंकेचा पार गेलाय, त्यामुळे तो इकडे काही येऊ शकत नाही, पुन्हा कधीतरी ये तुला तिथं भेटेल. म्हणून वेळ मारून मारुतीला न भेटता तसाच नरेंद्राला घरी आणलंय. आणि मला असं वाटतं लहानपणापासून नरेंद्राच्या मनामध्ये मारुतीविषयीची हनुमंताविषयीची इतकी ओढ आहे, इतकी ओढ आहे. नंतरच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मारुती हा चिरंजीव आहे, मारुती हा ब्रह्मचर्य पालन करतो, ही गोष्ट नरेंद्राच्या मनामध्ये त्या ठिकाणी ठाण मानून बसते. आणि म्हणूनच नंतरच्या कालखंडामध्ये नरेंद्र हा विवेकानंद होत असताना आजन्म ब्रह्मचर्य पालन करतो, त्याचं कारण इथं दडलेलं आहे. आणि म्हणून लहानपणापासून ज्याची ओढ आहे, देवाविषयीची ओढ ही हळूहळू वाढत जाते. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपल्या ओढ वेगवेगळ्या असतात. लहानपणी कदाचित त्या ठिकाणी लहान मुलांना ओढ असेल खेळण्यांची, थोडं मोठं वय झालं की माणसाचे विचार बदलत जातात आणि विचार बदलले की माणसाची ओढ बदलत जाते. आता ओढ बदलली की त्या ठिकाणी स्वप्न बी वेगवेगळी पडायला लागून जातात, पडतात ना. आता तुला काय स्वप्न पडतील, तू काय तरुण आहे का, तू म्हणतो या तरुण पोरांमध्ये राहतो, तरुण पोराची स्वप्न काय राहता बाबा हो, राहता की नाही रे, तरुण पोर बसले पडता की स्वप्न, पडता ना, नाही पडता हो, सांगायचं तरी असतात. आ स्वप्नात काय, स्वप्नात पकडला याने आरतीचा पदर, स्वप्नात पकडला आरतीचा पदर,
पहाटे उठून पाहतो तर काय फटकी चादर नाही गावात एक दोन कंदील राहतात असे. हे आमचं स्वप्न आहे, सर्वसामान्य तरुणांचं स्वप्न आहे, पण नरेंद्राला स्वप्न पडतंय त्या ठिकाणी परमेश्वराची, परमेश्वराविषयीची ओढ आहे. आमची ओढ वेगळी आहे, आमचं म्हणणं वेगळं आहे, म्हणून इतरांपेक्षा, इतर तरुणांपेक्षा नरेंद्राचं हे वैशिष्ट्य वेगळं आहे. आणि म्हणून आमचं मात्र वेगळं असू शकतं, आमचं स्वप्न वेगळं असू शकतं, आमचा ध्यास त्या ठिकाणी वेगळा असू शकतो, आमचा बेभान होण्याचा कार्यक्रम तरुणांचा वेगळा असू शकतो. कारण मला विषय दिला आहे स्वामी विवेकानंद आणि आजचा तरुण, तरुणाचंही मानलं पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी बोलतोय. खरं म्हणजे आजकाल तर तुम्ही इतका चांगला कार्यक्रम करतायत, व्याख्यान ऐकायला येतं कोण, पण तिथे चांगली माणसं आली आहेत, तुम्ही मिरवणूक काढा, गर्दी मावणार नाही. पण अशा पद्धतीच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला कदाचित व्याख्यानाला गर्दी कमी असेल. नाचणाऱ्यांची तर बापरे मिरवणूक, मी शिवचरित्र मी मांडतो अशी गर्दी, शिवचरित्र व्याख्यानाला कमी येतील कदाचित, पण शिवाजी महाराजांच्या जयंतीला मिरवणुकीला डीजे बीजे लावल्यावरती गाणे बिले भारी भारी लागतात. काय गाणं लागतं? मुझे चढ़ गया भगवा रंग रंग. आता रंग भगवा चढ़ला है कि माहिती नाही, पण भांगेचा रंग मात्र 100% चढ़लेला असतो बाबा. आणि म्हणून तुम्ही आहो नुसतं 10 वाजेनंतर त्या ठिकाणी डीजे बंद करावा लागतो. तुम्ही डीजे बंद करून द्या, रात्री 12 पर्यंत जनरेटरचा आवाज म्हणून नाचतं, जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत नाचतं. त्यामुळे आमचं स्वप्न वेगळं आहे, स्वामी विवेकानंदांचं स्वप्न वेगळं आहे. आणि म्हणून ही ओढ जी आहे, ही ओढ त्या ठिकाणी स्वामीजींची वेगळ्या पद्धतीची आहे. नरेंद्राला ही ओढ वाढत जाते. कॉलेजमध्ये जायला लागलाय, कॉलेजमध्ये गेल्यावरती BA तत्वज्ञान नावाचा विषय त्या ठिकाणी स्वामी नरेंद्रानं घेतलाय. मी स्वामीजी पुढे येऊन सांगेल कसा होतोय. नरेंद्रानं त्या ठिकाणी तत्वज्ञान विषय घेतलाय आणि प्राध्यापक हेस्टी त्या ठिकाणी तत्वज्ञानाचा विषय शिकवितात आणि परमेश्वराविषयीची एक कविता प्राध्यापक हिस्ट्री वर्गामध्ये शिकवतायत. इतकं तल्लीन होऊन शिकवतायत की साक्षात त्या ठिकाणी नरेंद्रला असं वाटतंय की खरोखर या प्राध्यापक हिस्ट्रींनी देवाला पाहिलं असलं पाहिजे. आणि अनेकांना आजपर्यंत त्या ठिकाणी नरेंद्रनं हाच प्रश्न केलाय, तुम्ही देव पाहिलाय का, तुम्ही देवाला पाहिलंय का, पाहिला असेल तर मला भेट घालून देऊ शकतात का? पण प्रत्येकाने म्हटलं होतं की आम्ही देव पाहिलेला नाही आणि भेट तर आम्ही अजिबात घालून देऊ शकत नाही. कारण नरेंद्र अत्यंत हुशार आहे. मी पुढे येऊन सांगेल, प्राध्यापक हिस्ट्री इतकं सुंदर वर्णन करतायत आणि त्या ठिकाणी नरेंद्र म्हणतोय तुम्ही इतकं सुंदर वर्णन करतायत असं वाटतंय तुम्ही देवाला भेटला आहात. तुम्ही जर देवाला भेटला असाल म्हणून तुम्ही इतकं चांगलं वर्णन देवाविषयी करतायत, मग तुम्ही भेटलायत असं मला वाटतंय आणि मला देवाची भेट घ्यायची, तुम्ही मला भेट घालून देऊ शकतात का? त्यावेळेस प्राध्यापक हिस्ट्री असं म्हणतात की नरेंद्रा, मी कदाचित अध्यापनामध्ये टीचिंगमध्ये चांगल्या पद्धतीने देव समजावून देऊ शकतो, पण मी देवाला पाहिलेलं नाही, मी देवाला भेटलेलो नाही, पण तुझी ओढ, तुझी ओढ मी, मला माहिती आहे एक अत्यंत चाणाक्ष विद्यार्थी, अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून तुला मी पाहिलंय आणि तुझी ओढ मला लक्षात येते आहे. आणि तुला जर परमेश्वराला भेटायचं असेल तर तुला मी एक नाव सांगतो, तोच व्यक्ती त्या ठिकाणी परमेश्वराला भेटलाय असं म्हणतो. त्या व्यक्तीला भेटला तर कदाचित तुझ्या मनाची देवाविषयीची ओढ पूर्ण होऊ शकते आणि त्या व्यक्तीचं नाव आहे रामकृष्ण परमहंस. त्या रामेश्वरमच्या समुद्र किनारी असलेल्या काली मातेच्या मंदिरात रामकृष्ण परमहंस नावाचा एक पुजारी आहे. काली मातेची पूजा करतो, त्याला जाऊन भेट, तो कदाचित तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. त्यानं देव पाहिलंय असं मी ऐकून आहे असं पहिल्यांदा प्राध्यापक हेस्टींनी नरेंद्राला सांगितलंय. ज्या गोष्टीची ओढ लागते मी मगाशी म्हटलंय, ज्या गोष्टीची ओढ लागते ती लाख प्रकारे आपण ती शोधण्याचा प्रयत्न करतो. आपली ओढ जर वेगळ्या पद्धतीची असेल तर त्याचा मार्गही आपल्याला माहिती आहे. आणि मग रामकृष्णांचं नाव ज्या ठिकाणी कळलंय त्या रामकृष्णांना भेटायला नरेंद्र गेलाय. सुट्टीचा दिवस, आपल्या 10-15 मित्रांना म्हटले चलता करे, तरुण आहेत आणि तरुणांना काय जे मनात येईल ना ते करतील, मनात येईल ते तरुणांच्याच मनात येतं, म्हाताऱ्यांच्या मनात येत नाही. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो काय, लात माराल तिथं पाणी काढा, तरुणांचं वैशिष्ट्य आहे. म्हाताऱ्यांनी लात मारलं तर पाणी निघेल की नाही माहित नाही, पण तंगड मात्र लंगड झाल्याशिवाय राहणार नाही बाबा. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सगळे तरुणांनीच त्या ठिकाणी भाग घेतलाय. गावामध्ये परिवर्तन करायचं असेल तर तरुणांनाच त्या ठिकाणी सहभाग नोंदवावा लागतो. आणि म्हणून या स्वामी विवेकानंद नावच तुम्ही युवा मंडळ त्या ठिकाणी दिलंय, म्हणून वेगळं काहीतरी तुम्ही करताय. म्हणून नरेंद्राला वाटतंय आपण भेटावा म्हणून आपल्या मित्रांसहित त्या ठिकाणी पहिल्यांदा
काली मातेच्या मंदिरात असलेल्या रामकृष्णांना भेटायला नरेंद्र गेलाय. खरं तर नरेंद्र त्या ठिकाणी आपल्या शिष्यांना काहीतरी प्रवचन करतायत. सगळे शिष्य बसलेत, रामकृष्ण बसलेत, प्रवचन देत आहेत. नरेंद्र गेलाय आपल्या मित्रांसहित त्या ठिकाणी मागे जाऊन बसलाय. आणि जसा नरेंद्र बसला तसं सारखं लक्ष रामकृष्णांच्या नरेंद्रावरती जात आहे. अर्धा पाऊण तास प्रवचन झालं असेल नसेल, रामकृष्ण आपल्या जागेवरनं उठले आणि तरातरा चालत त्या ठिकाणी नरेंद्राजवळ गेले. नरेंद्राचा हात पकडला आणि आपल्या कुटीमध्ये त्या खोलीमध्ये आणलंय. आणि नरेंद्राकडे पाहिल्यावरती रामकृष्ण असं म्हणतात, नरेंद्रा अरे किती दिवस झाले मी तुझी वाट बघत होतो रे. नारायणा किती दिवस झाले मी तुझी वाट बघतोय. नारायणा आज भेट द्यावी या हनुमंताला. कदाचित नारायणा तुम्ही आज भेट द्यावी, रामाने हनुमंताला भेट द्यावी आणि हनुमंताला जसा आनंद व्हावा तसा रामकृष्णांना त्या ठिकाणी नरेंद्राला पाहिल्यावरती आनंद होतोय. आणि त्या आनंदाच्या प्रत्यर्थ रामकृष्ण असं म्हणतात, नारायणा नारायणा नारायणा. तसा नरेंद्र खोडकर आहे, तो हळूच म्हणतो, स्वामीजी मी नारायण नाहीये, मी नरेंद्र आहे. माझ्यासारखा तुमचा कोणी शिष्य आहे का? हरवला बिरवला आहे का? मी त्याच्यातला नाहीये, मी नरेंद्र आहे. नरेंद्र विश्वनाथ दत्त घोष मी त्या ठिकाणाहून कलकत्त्यावरनं त्या ठिकाणी तुम्हाला भेटायला आलोय. अरे नाही नाही नाही, तू नारायणच आहे. तुला माहित नाही तू ईश्वरी अंश आहे, ईश्वराचा अंश तुझ्यात आहे आणि तुला भेटण्यासाठीच कदाचित या देहामध्ये अजून प्राण उरलेला आहे. ही ओढ त्या ठिकाणी पहिल्यांदा नरेंद्राविषयीची रामकृष्णांच्या मनात आहे. नंतरच्या कालखंडामध्ये पहिला प्रश्न त्या ठिकाणी घेऊन नरेंद्र आला आहे का? माझा एक प्रश्न घेऊन मी इतक्या लांबपर्यंत आलो, मी नारायण बिरायण नाही, मी नरेंद्र आहे. माझा प्रश्न आहे, तुम्ही देव पाहिलाय का? बाकी सोडा, बाकी आपण एकदम टिक फॉर टॅट आहे असं म्हणत. तुम्ही परमेश्वर पाहिलाय का? तुम्ही देव पाहिलाय का? रामकृष्ण म्हणतात, हो. आजपर्यंत वयाच्या त्या ठिकाणी 18-19 वर्षापर्यंत अनेकांना नरेंद्रानं त्या ठिकाणी प्रश्न केलाय, तुम्ही देव पाहिलाय का? परंतु कोणीही उत्तर त्या ठिकाणी छाती टोकपणे दिलेलं नव्हतं. रामकृष्ण त्या ठिकाणी उत्तर देतात, हो मी देव पाहिलाय. जसं मी तुझ्याशी बोलतोय ना आत्ता, तसं मी देवाशी साक्षात बोलतो. मला देवाचं देव दर्शन होईल? तुम्ही मला देव दाखवाल? हो दाखवू शकतो. मनात श्रद्धा असेल तर तुलाही देवाची त्या ठिकाणी ओळ असेल तर देव तुला त्या ठिकाणी दर्शन देऊ शकतो. हा पहिला संवाद त्या ठिकाणी रामकृष्णांचा आणि नरेंद्राचा झालाय. नरेंद्राला हे लक्षात आलंय, हे पाणी जरा वेगळं आहे, याला भेटलं पाहिजे. आणि ज्याच्यात पाणी वेगळं असतं ना, ते काहीतरी वेगळं करण्याचं काम करत असतं, हे आम्ही त्या ठिकाणी सातत्याने सांगत असतो. आणि नंतरच्या कालखंडामध्ये अनेक भेटी ओढ लागली. मी आधीच म्हटले, अशी ओढ असते आपल्याला, ज्याची ओढ लागली त्याच्या मागे लागतो आपण. आणि तरुणपणात नेहमी सांगतो, ज्याची चांगल्या गोष्टींची ओढ लागली ना की चांगलं आयुष्याचं कल्याण होत आहे. परमेश्वराविषयीची ओढ नरेंद्राच्या मनात आहे आणि परमेश्वराची ओढ या ठिकाणी येऊन थांबते. म्हणून सातत्यानं अनेक भेटी रामकृष्णांच्या आणि नरेंद्राच्या झाल्या आहेत. आता गंमत अशी आहे, अनेक भेटी झाल्यावरती काय नरेंद्राने लगेच रामकृष्णांना गुरु म्हणून स्वीकारलेलं नाही. याच्यात पण वैशिष्ट्य आहे, गुरु शिष्याची परीक्षा घेतो. गुरु शिष्याची परीक्षा घेतो आणि मग शिष्य म्हणून स्वीकारतो. इथं उलट होत आहे, शिष्य गुरुची परीक्षा घेतोय. कारण हा रामकृष्ण नावाचा हा फकीर दिसतोय आणि काही छपऱ्या देतो असं पहिल्यांदा त्या ठिकाणी नरेंद्रला अजून पण वाटतंय. अनेक भेटींमध्ये अनेक स्वाद विवाद संवाद त्या ठिकाणी होतोय, अनेक चर्चा होते, तरी पण नरेंद्राचा विश्वास रामकृष्णांवरती बसत नाहीये. आणि म्हणून एकदा शेवटची म्हणून त्या ठिकाणी विवेकानंद नरेंद्रानं रामकृष्णांची परीक्षा घ्यायचं ठरवलंय. शिष्य गुरुची परीक्षा घेतोय. रामकृष्ण सकाळी सकाळी आंघोळीला नदीवर गेले, नरेंद्र सहज सकाळी रामकृष्णांना भेटायला गेले. आणि रामकृष्णाला कोणत्याही भौतिक सुखांची साधनांची आवश्यकता वाटत नाही. सर्वसंग परित्याग केलेले रामकृष्ण आहेत आणि म्हणून सर्वसंग परित्याग काय? पैशांचा मोह नाही का? बघूच कसा पैशांचा मोह नाही. म्हणून नरेंद्रानं आपल्या जवळ असलेलं 1 रुपयाचं नाणं रामकृष्ण ज्या कुटीमध्ये राहायचे त्या कुटीमध्ये त्यांचा असलेला बिछाणा, त्या बिछाण्याच्या खाली गादीच्या खाली आपल्या भाषेमध्ये 1 रुपया, तेव्हा काय 1 रुपया नव्हतं, डबू पैसा वगैरे असं, 1 रुपयाचं नाणं खाली ठेवून दिलंय आणि कुटीच्या बाहेर जाऊन उभे राहिले. रामकृष्ण नदीवरनं आंघोळ करून परत आलेच आणि आल्यावरती अरे नरेंद्र आलाच का म्हणून त्या ठिकाणी बोलता बोलता आत आले.
आणि आपल्या बिछाण्यावरती रामकृष्ण बसले आहेत आणि जसे बसले तसं एकदम त्या ठिकाणी ताळकडून विंचू चावा म्हणून तसे त्या ठिकाणी रामकृष्ण आपल्या जागेवर उठले आणि जसे उठले अरे मला काहीतरी चावतंय म्हणून त्या ठिकाणी ओरडलेत बघा बघा काहीतरी दिसतंय या बिछाण्याच्या खाली म्हणून सांगतायत तेवढ्यात रामकृष्णांचे शिष्य बाहेरून धावत पडत आलेत काय झालं त्या कुटीमध्ये सांगतायत रामकृष्ण ओरडतायत अरे त्या बिछाण्याखाली पहा काहीतरी मला टोचतंय बघा बघा म्हणून त्या ठिकाणी सांगतायत एका शिष्यानं ती चादर बाजूला केली आणि जशी बाजूला केली तसं एक रुपयाचं नाणं घरंगळत घरंगळत खाली गेलंय इतका याला म्हणतात सर्व संघ परित्याग हे झाल्यावरती रामकृष्ण नरेंद्रानं एकदम खचीलपणे मान खाली घातली आहे आणि नरेंद्रानं त्या ठिकाणी रामकृष्णांची क्षमा मागितली आहे ते म्हटले ठाकूरजी खरं तर मी तुमची परीक्षा घेण्यासाठी हे एक रुपयाचं नाणं ठेवलं होतं इतक्या भेटी तुमच्यासोबत माझ्या झाल्या पण अजूनही माझा तुमच्यावर विश्वास बसत नव्हता आणि म्हणून तुमची परीक्षा घ्यावी म्हणून मी हे एक रुपयाचं नाणं तुमच्या बिछाण्याच्या खाली ठेवलं होतं रामकृष्णांनी हसत हसत म्हटलं तुझ्या परीक्षेत मी पास झालो की नाही अर्थातच त्याच्यानंतर नरेंद्रानं रामकृष्णांना गुरु म्हणून स्वीकारले मी मगाशी सांगितलं होतं की बालपण नरेंद्राचं अत्यंत आनंदात गेलंय श्रीमंतीत गेलंय पण नंतरच तारुण्यात त्या ठिकाणी अत्यंत घराची हालाकीची परिस्थिती झाली एकीकडे ओढ आहे परमेश्वराविषयीची नंतर त्यांनी वकिलीचं पण शिक्षण घेतलंय जर त्या ठिकाणी कोर्टामध्ये वकिली म्हणून त्या ठिकाणी करायला सुरुवात केली असती तर खोऱ्यानं पैसा कमवता आला असता पण मध्यंतरीच्या कालखंडामध्येच नरेंद्राच्या वडिलांचं निधन झालं नरेंद्राच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी नरेंद्रावर आली अनेक ठिकाणी छोटी मोठी नोकरी करायचा प्रयत्न करतात पण मन रमत नाहीये सातत्यानं रामकृष्णांची भेट त्या ठिकाणी होते आहे कधी कधी तर घरी गेल्यावरती असं व्हायचं की जेवायला नसायचं आई म्हणायची नरेंद्रा जेवतोच सारे त्याला माहिती आहे मी जर जेवायला बसलो तर घरात बहीण आहे छोटा भाऊ आहे आई आहे त्यांना खायला मिळणार नाही म्हणून नरेंद्र म्हणतो मी मित्राकडे गेलो होतो आणि जेवून आलोय असं खोटं खोटं सांगूनच घरातली जेवणाची वेळ मारून नेत होता बाहेर आपण कितीही चांगलं करत असू पण कुटुंबाची हालाकीची परिस्थिती झाली की माणसाला त्या ठिकाणी अस्वस्थता वाटते हे आपल्याला माहिती आहे तुमच्या आमच्या सारखाच नरेंद्र अजून आहे घरात 18 विश्व दारिद्र्य आलंय विधवा आई आहे बहीण लग्नाची आहे भाऊ आहे सगळ्यांच्या कुटुंबाची जबाबदारी नरेंद्रावरती येऊन गेली आहे काय करावं एकीकडे त्या ठिकाणी नोकरी पकडावी का एकीकडे अध्यात्माचा मार्ग स्वीकारावा कारण अध्यात्माचा मार्ग त्या ठिकाणी अधिक जवळचा वाटतोय आणि एकदा वैतागून त्या ठिकाणी नरेंद्र रामकृष्णांकडे आले आणि रामकृष्णांकडे आल्यावरती त्या ठिकाणी म्हणतात गुरुदेव अहो तुम्ही फार त्या काली मातीशी सातत्याने बोलतात ना ती काली माता तुमच्याशी बोलते ना हो बोलते प्रश्नच नाही अहो मग त्या काली मातेला सांगा ना जरा अहो तुमचा हा शिष्य इतक्या हालाकीमध्ये राहतोय घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आलंय जरा माझी परिस्थिती बदलायला त्या काली मातेला सांगा ना त्या देवीला सांगा तुम्ही म्हणून वैतागून नरेंद्र त्या ठिकाणी रामकृष्णांना सांगतोय रामकृष्ण काय म्हणतायत पा नरेंद्रा 18 विश्व दारिद्र्य घरी आलंय हो बघितलं जात नाही घरातली ही अवस्था माझ्याकडनं बघितली जात नाही मग तुला देवीकडनं काहीतरी पाहिजे म्हटले हो अरे मग मला कशाला सांगतोय देवीकडनं मागायला मला कशाला सांगतो अहो तुम्ही देवीशी बोलता ना हो पण तू जर समजा देवीकडनं मागितलं तर देवी तुला देईल देवी मला देईल हो मागून तर पहा मागून तर पहा नाही दिलं तर नाव बदलून दे आणि म्हणून देवीकडनं तुला जे हवंय ऐश्वर संपत्ती जे हवंय ते जाऊन माग आणि म्हणून नरेंद्र त्या काली मातेच्या मंदिरात असलेल्या गाभाऱ्याच्या आत गेलाय घरात 18 विश्व दारिद्र्य आहे रामकृष्णाने सांगितलं जे मागायचे ते माग आणि म्हणून धन संपत्ती ऐश्वर मागायला नरेंद्र त्या काली मातेच्या गाभाऱ्यात गेलाय भव्य दिव्य अशी काली मातेची ती मूर्ती आहे त्या मूर्तीकडे पाहिल्यावरती नरेंद्रनं हात जोडलाय आणि म्हटले हे आई जगदंबे काली ज्ञान दे विवेक दे वैराग्य दे नरेंद्र बाहेर आला रामकृष्णांनी म्हटलं मागितलंच बाबा म्हटले नाही हो गेलो होतो धनसंपत्ती ऐश्वर मागायला पण माझ्या जीवेवरनं वेगळंच काहीतरी निघालं ज्ञान दे विवेक दे वैराग्य दे हा होतं कधी कधी असं म्हटले पहिल्यांदा मागायला गेला ना पहिल्यांदा माणूस बोलायला इथं स्टेजवरती आला की कधी कधी अडचण होते विसरून जातो माणूस कधी कधी पुन्हा जा दुसऱ्यांदा जा
शब्द पाठ करून दा, धन संपत्ती ऐश्वर्य, धन संपत्ती ऐश्वर्य मंडळी सांगण्याच्या ओघामध्ये मी एक गोष्ट नरेंद्राच्या बाबतीमध्ये सांगतोय. नरेंद्राची बुद्धिमत्ता ही आइन्स्टाईन जो शास्त्रज्ञ आहे ना त्याच्या लेवलची आहे. एकदा वाचलेलं नरेंद्राचं लक्षात राहत होतं. पुस्तक एकदा पाहिल्यावरती 1000 पानांचं पुस्तक 2 तासामध्ये बघण्याची रॉबर्ट आपल्या रॉबर्टची जशी ज्या पद्धती मेमरी असते फोटोजेनिक्स तशी मेमरी नरेंद्राची आहे. लक्षात घ्या, अत्यंत बुद्धिमान. भारतात जे काही 2-4 बुद्धिमान होऊन गेले त्याच्यात नरेंद्राचा नंबर लागतोय. त्या नरेंद्राला 3 शब्द पाठ करणं अवघड होतं का हो? हा, धन संपत्ती ऐश्वर एवढं बोलायला काही अवघड जात आहे का? आता विसरणारच नाही म्हणून नरेंद्र पण विचार करतोय आणि पुन्हा त्या काली मातेच्या गाभाऱ्यात गेलाय. त्या मूर्तीकडे पाहिल्यावरती पुन्हा हात जोडला गेलाय आणि म्हणतो, हे आई काली जगदंबे ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. पुन्हा बाहेर रामकृष्ण म्हटले, मागितलंस नाही हो. धन संपत्ती ऐश्वर 3 शब्द माझ्या मुखात येतच नाहीये. नरेंद्र ज्ञान विवेक वैराग्यच त्या ठिकाणी सांगतोय. रामकृष्ण म्हटले, पुन्हा जा, पुन्हा प्रयत्न केले की पुन्हा येईल. तिसऱ्यांदा पुन्हा त्या ठिकाणी रामकृष्णांनी त्या ठिकाणी काली मातेकडे नरेंद्राला मागायला पाठवले. पुन्हा त्या ठिकाणी गेल्यावरती पुन्हा पुन्हा हात जोडलाय. पुन्हा त्या ठिकाणी ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य हे जे शब्द आले आणि पुन्हा नरेंद्र बाहेर आला. रामकृष्ण म्हटले, मागितलंस नाही हो. नाही हो म्हटल्यावरती रामकृष्ण म्हणतात, नरेंद्रा तू 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 1000 वेळे जरी त्या काली मातेकडनं त्या ठिकाणी धनसंपत्ती ऐश्वर मागायला गेलास तरी तुझ्या मुखातनं ते त्या ठिकाणी धनसंपत्ती ऐश्वर येणारच नाही. कारण नरेंद्रा तुझा जन्म तुझ्या कुटुंबासाठी नाही, तुझ्या कुटुंबाच्या व्यथा वेदनांसाठी व्यथित होण्यासाठी परमेश्वरानं तुझा जन्म त्या ठिकाणी दिला नाही. नरेंद्र तुझा जन्म झाला आहे या समस्त समाजासाठी आणि म्हणून समस्त समाजासाठी जे गरजेचं आहे ज्ञान विवेक वैराग्य तेच ती काली माता तुझ्या मुखात वदवून घेणार आहे. आणि म्हणून तू अशा छोट्याशा घरातल्या कौटुंबिक व्यथांनी त्या ठिकाणी व्यथित होऊ नको, समाजाच्या कामासाठी त्या ठिकाणी बाहेर पड. हा रामकृष्णांचा सल्ला आहे. मोक्षाचा मार्ग स्वीकार त्या ठिकाणी रामकृष्ण सांगतायत. आणि नंतरच्या कालखंडामध्ये कुटुंबाच्या त्या ठिकाणी नंतर कुटुंबासाठी त्या राजा खेत्रेच्या महाराजांनी त्या ठिकाणी मदत केली हा भाग वेगळा होता. आणि पूर्णतः मोक्षाच्या मार्गाला लागले. आणि मोक्षाचा अंतिम मार्ग कुठे आहे? तर मोक्षाचा अंतिम मार्ग आहे हिमालयात. हिमालयात जाऊन अंतिम मोक्ष प्राप्तीसाठी त्या ठिकाणी नरेंद्र जाण्याचा विचार करतोय. आणि रामकृष्णांकडे गेलाय आणि म्हटले, गुरुदेव आता मी साधनेच्या अंतिम टप्प्यात आलोय आणि अंतिम टप्प्यात आल्यामुळे या बेल्लूरच्या मठात राहण्याऐवजी मला आता हिमालयात जाण्याची परवानगी द्या. रामकृष्ण म्हटले, मग काय करणार हिमालयात जाऊन? म्हटले, साधना पुढची करेल. पुढे काय करणार? पुढच्या साधनेतनं मोक्ष प्राप्ती करेल. पुढे काय? काय नाही, या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं मी काय करेल? मुक्त होईल. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्त होईल आणि मोक्ष प्राप्ती करून परमेश्वराच्या अंतकरणात विलीन होईल. पुढे काय? पुढे बस एवढंच. रामकृष्ण म्हणतात, तुझा मोक्षाचा जो मार्ग आहे, कारण मोक्ष प्राप्तीचा मार्ग आणि मोक्ष शेवटी गुरुच देतो हे तेवढंच लक्षात घ्या. आणि म्हणून रामकृष्ण असं म्हणतात, तुझ्या मोक्षाच्या मार्गाला मी काय केलंय? कुलूप लावलंय. आणि त्या कुलूपाची चाबी या रामेश्वरमच्या समुद्र किनाऱ्यात समुद्रात फेकून दिली आहे. नरेंद्रा तुझा मोक्ष हिमालयात जाऊन मिळणार नाहीये, तुला मोक्ष समाजाच्या कामातून मिळणार आहे. तुला इतरांसारखं हिमालयात जाण्याची परवानगी नाही, तुला समाजाचं काम करायचं आहे, हाच तुझा मोक्ष आहे. तू काम करणार नसेल तर तुझी हाडं काम करतील पण तुला मोक्ष त्यातनं मिळणार नाही. हिमालयात जाण्याची माझी तुला परवानगी नाहीये. रामकृष्णांनी त्या ठिकाणी हिमालयात जाण्यापासून नरेंद्रला थांबवलंय. म्हणून नरेंद्र नंतर आम्हाला विवेकानंद म्हणून कळले. आणि मग रामकृष्णांची आज्ञा आहे, समाजाचं काम कर. मग समाजाचं काम करायचं असेल तर काय? समाज समजून घ्यावा लागतो. उगीच एसी मध्ये बसून समाजाच्या किंवा लोकांच्या व्यथा वेदना मांडता येत नाही, समाजामध्ये मिसळावं लागतं. मग काय करायचं? समाजाचा आत घुसायला पाहिजे. म्हणून नरेंद्र भारत भ्रमंतीला निघतोय. खरं तर या भारत भ्रमंतीच्या वेळेस आपलं लक्षात येईल की आपण पारतंत्र्यात होतो, इंग्रजांचं राज्य आपल्यावरती होतं. हे सगळं नरेंद्र बघत बघत जात होता. आमच्या देशामध्ये इंग्रजांचं राज्य आहे, आमच्या देशामध्ये जाती भेदाचं राजकारण आहे,
आमच्याकडे स्पृश्य अस्पृश्य असा भेदाभेद केला जातोय. आमच्याकडे खालच्या जातीला त्या ठिकाणी हीन पद्धतीने वागवलं जातंय. आमच्याकडे त्या ठिकाणी अनेक पद्धतीच्या अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. ज्या ज्या गावांमधून ज्या ज्या भागांमधून नरेंद्र प्रवास करत होता ते सगळं बघत बघत जात 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 शेवटी भारताच्या शेवटच्या टोकाला जाऊन पोहोचलाय. कन्याकुमारी पर्यंत जाऊन पोहोचलाय. त्या कन्याकुमारीला गेल्यावरती समोर पाहतो तर अथांग हिंदी महासागर त्या ठिकाणी पसरलेला दिसतोय. त्या अथांग असलेल्या महासागराच्या छोटस बेट नरेंद्रला दिसतंय. त्या बेटापर्यंत नरेंद्र पोहत पोहत पोहोचलाय आणि त्या पोहता पोहता त्या बेटावर जाऊन त्या बेटावरती त्या ठिकाणी 3 दिवस 3 रात्र ध्यान अवस्थेत गेलाय. आणि इथून खऱ्या अर्थानं नरेंद्र विवेकानंद होत जातो. जे जे या भारताचं चित्र होतं ते सगळं सगळं नरेंद्रनं पाहिलं. मला कोणत्या पद्धतीने समाजाचं काम करायचं आहे, कुठून मला सुरुवात करावी लागेल, मला कोणत्या अडचणी येणार आहेत, मला काय केलं पाहिजे, या सगळ्यांचं आत्मज्ञान 3 दिवस 3 रात्र ध्यान अवस्थेत त्या बेटावरती नरेंद्र राहिला आणि तिथून विवेकानंद झाले. कदाचित आपण फोटोमध्ये पाहिलं असेल, आज त्या बेटावरती विवेकानंद शिला स्मारक अत्यंत भव्य दिव्य त्या स्मारक त्या बेटावरती झालेलं आहे. ते पहिलं बेट आणि पहिल्यांदा स्वामीजी नरेंद्र त्या ठिकाणी पोहत पोहत गेलाय ते ठिकाण ते आहे. तिथून समाजाच्या कामाला सुरुवात होते. वेदांत धर्म याचा प्रचार करायचा, प्रसार करायचा. स्वामीजींचं तत्वज्ञान सरळ साधं सरळ होतं. स्वामीजी असं म्हणतात, विधवांच्या डोळ्यातले अश्रू आणि अनाथांच्या डोळ्यातले अश्रू जो धर्म पुसू शकेल तोच खरा धर्म आणि सर्वश्रेष्ठ धर्म आहे. कारण धर्मातलं असलेलं कर्मकांड स्वामीजींना मान्य नाहीये. अत्यंत विज्ञानावर आधारित आपला धर्म आहे, त्याची चिकित्सा स्वामीजींनी केली आहे. आणि एक पद्धतीचे ज्ञान स्वामीजींना झाल्यावरती स्वामीजींना असं कळलं, विवेकानंदांना असं कळलं की अमेरिकेच्या शिकागो येथे सर्व धर्म परिषद भरणार आहे. सगळ्या धर्माचे लोक त्या ठिकाणी आपापला धर्मग्रंथ घेऊन आपापला धर्म त्या ठिकाणी मांडणार आहेत. स्वामीजींनाही असं वाटतंय की आपण पण गेलं पाहिजे. आपण गुलाम होतो आणि गुलाम देशातल्या लोकांना अशा पद्धतीने आणि त्यातल्या त्यात हिंदूंना तर मांडण्याचा अधिबात अधिकार नव्हता. पण स्वामीजींना वाटतंय मी गेलं पाहिजे. धर्माचं ज्ञान मी आता घेतलंय आणि धर्माचं आणि माझ्या समाजाचं अस्तित्व त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. म्हणून मध्यंतरीच्या कालखंडामध्ये रामकृष्णांचं त्या ठिकाणी निधन झालं आणि रामकृष्णांचा जो मठ आहे तो मठ सांभाळण्याची जबाबदारी रामकृष्णांच्या धर्मपत्नी शारदा माता त्यांचं नाव आहे त्या शारदा मातांकडे आहे. हे सगळे शिष्य शारदा मातेला माता म्हणूनच त्या ठिकाणी म्हणत असतात आणि त्यांच्या देखरेखीखालीच हे बाकीचं पुढचं काम करत असतात. मला अमेरिकेला जायचं आहे, जसं आपण सुद्धा कुठे बाहेर जायचं असेल तर आपण घरातनं परवानगी घेतो. लहान असू तर त्या ठिकाणी आईकडनं परवानगी घेऊ, मोठे झालो तर बाईकडून घेऊ, घ्यावी लागेल ना. मी आता नंदुरबारवरून इकडे आलो, बाईल आई पण तिकडेच आहे, तरी पण बाईले सांगून, कारण बाई घरनी प्रमुख. मी हेच म्हटलं वागडे जाई सर काय काम आहे म्हणे, म्हणलं याचं का थोडंसं भाषण भिषण कर निघा, परवानगी लागते. तसं शारदा मातेकडनं अमेरिकेला जाण्यासाठी स्वामीजी परवानगी मागायला गेले. आता गंमत अशी, सकाळची वेळ आहे, शारदा माता स्वयंपाकाची व्यवस्था सगळी त्या ठिकाणी करते म्हणून भाजी निवडत बसली आहे, बाहेर भाजी निवडते आहे. स्वामीजी गेलेत आणि स्वामीजी शारदा मातेला म्हणते, आई हा काय रे, अमेरिकेला अशा अशा पद्धतीने सर्व धर्म परिषद भरते, बर मग मला पण जाण्याची इच्छा आहे, बर मग मला परवानगी दे. कशासाठी? अमेरिकेला आपला धर्म मांडण्याची परवानगी दे, अमेरिकेला आपला धर्म मांडण्याची परवानगी दे, अमेरिकेला जाण्याची परवानगी दे, असं म्हणून त्या ठिकाणी स्वामीजी म्हणतायत. शारदा माता काय म्हणते, काय अमेरिकेला जाण्याची परवानगी तुला आणि कशासाठी? धर्म मांडण्यासाठी. नरेंद्रा स्वतःला एवढा मोठा समजायला लागलास काय? फार धर्माचं तत्वज्ञान कळायला लागलं वाटतं. हा काही जायचं नाही, हा अजून लहान आहेस, कच्चा आहेस तू, असं त्या ठिकाणी शारदा माता स्वामीजींना सांगते. काही जायचं नाही म्हटले, मी इथं भाजी निवडत बसते, दुपारची आता भाजी करायची, तू एक काम कर, घरात जा, स्वयंपाक खोलीतून चाकू घेऊन ये, मला भाजी कापायची आहे, जा. आईनं शारदा मातेनं स्वामीजींना चाकू आणायला पाठवलंय स्वयंपाक घरात, परवानगी नाकारली आहे. स्वामीजी गेलेत, चाकू घेऊन आलेत आणि शारदा मातेकडे चाकू दिलाय. जसा शारदा मातेकडे चाकू दिलाय तसं शारदा माते म्हटले, जा माझी तुला परवानगी आहे, तू पास झालास. मग अशी 5 मिनिटांपूर्वी
शारदा माता त्या ठिकाणी म्हणते, तुला धर्म कळत नाही, तत्वज्ञान कळत नाही, जाऊ नकोस. 5 मिनिटात त्या ठिकाणी स्वामीची याद जातायत, चाकू आणतायत, चाकू मध्ये परीक्षा. असं झालं तरी काय, गंमत आहे. त्याच्यातनं शारदा मातेनं परीक्षा नरेंद्राची, स्वामीजींची घेतली आहे. मगाशी चाकू स्वामीजींनी आणलाय, पण चाकू आणल्यावरती कसा दिला, गंमत आहे. आपल्याला पण कदाचित आपल्या घरातले त्या ठिकाणी आणायला सांगतात. चाकू आणल्यावरती चाकूची मूठ जी असते ती आपल्या हातात असते, धारदार बाजू समोरच्याच्या हातात, घे म्हणून खोपसून दिलेली आहे. स्वामीजींचं उलट आहे, स्वामीजींनी धारदार बाजू आपल्या हातात पकडली आहे आणि मूठ समोर केली आहे. मूठ याचा अर्थ सुख आहे, मूठ याचा अर्थ आनंद आहे, धारदार बाजू म्हणजे दुःख आहे. दुःख आपल्याकडे जो ठेवू शकतो, आनंद दुसऱ्याला देऊ जो देऊ शकतो, तोच धर्म मांडू शकतो. आणि स्वामीजींना हा धर्म समजलाय, दुःख घेता येतं, आनंद देता येतो, ही परीक्षा त्या ठिकाणी स्वामीजींची शारदा मातेने घेतली. आणि म्हणून परवानगी शारदा मातेने अमेरिकेमध्ये जायला सांगितली आहे. आणि अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी स्वामीजी गेले आहेत. आता अमेरिकेचा प्रवास अत्यंत खडतर झालाय, तो स्वतंत्र विषय होऊ शकतो, तो आता काही एवढ्या याच्यात मला शक्य नाही मांडणं. त्या खडतर परिश्रमात अनेक दिवस हार अपेष्टा अक्षरशः त्या ठिकाणच्या एका बाईने, पैसे नव्हतेच, एका बाईने हा कुठला तरी योद्धा म्हणजे फकीर दिसतोय विचित्र ड्रेसवाला, ती बाई असं म्हणते त्या अमेरिकेतली, तू माझ्या घरी राह. स्वामीजीने वाटलं बरं वाटलं, आपल्याला कुणीतरी थांबायला ठेवतोय. ती गंमत करते, ती आपल्या घरात ठेवते आणि आजूबाजू त्या लोकांना सांगते की माझ्याकडे एक विचित्र प्राणी आहे, तुम्ही या बघायला. ती बाईने अक्षरशः तिकीटं लावलीत बघायला, बघा. लोकांनंतर स्वामीजींचं लक्षात आलं की वेगळं काहीतरी, तिथून निघाले अनेक प्रकारचे हाल अपेष्टा सहन करत करत त्या ठिकाणी स्वामीजी शेवटी सर्व धर्म परिषदेच्या त्या सभेमध्ये गेले. तिथेही परवानगी नाहीये, पण अनेकांच्या ओळखी पळखीतनं त्या ठिकाणी अनेक प्रकारचे हाल करत करत त्या ठिकाणी सर्व धर्म परिषदेमध्ये गेले. शेवटच्या टप्प्यात त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालंय आणि आपल्या सोबत घेऊन गेले तो आपला धर्मग्रंथ भगवद्गीता. भगवद्गीता घेऊन गेल्यावर तो भगवद्गीता सगळ्या धर्मग्रंथांच्या खाली सगळ्यांचे धर्मग्रंथवरती आहे. स्वामीजींचा तो वेश आपल्याला आदरणीय आहे, पण बाकीच्यांना विचित्र त्या ठिकाणी वाटत होते. ज्या ठिकाणी बसलेत बाकी त्यांच्याकडे कुत्सित नजरेनं बघायला आले, काय म्हणले प्रकार. त्यातला जो ग्रंथ सोबत घेऊन गेले तो ग्रंथ खाली ठेवला आणि बाकीच्यांचे ग्रंथ ठेवल्यावरती ज्यांचे ग्रंथ वृत्ती होती त्यातला एकाने स्वामीजींना हिनवलं, म्हणले काय बघा आपण गुलाम होतो, लक्षात घ्या. इंग्रजांच्या आपल्यावरती राज्य होतं, स्वाभाविक इंग्रजांचा धर्म ही ख्रिश्चन धर्मही या ठिकाणी होता, त्यांच्या धर्मातली लोकही त्या ठिकाणी होती. आणि गुलाम देशातला कुणीतरी गुलाम आलेला पाहिल्यावरती आपल्याला म्हणजे त्या लोकांना स्वाभाविक चढतच होती. त्यातला एकाने हिनवला, म्हणले काय तुमचा ग्रंथ आमच्या खाली, आमच्या खाली आहे. स्वामीजींनी समर्पक उत्तर दिले, म्हटले हो आमचा धर्मग्रंथ सगळ्यांच्या खाली आहे, पण तुम्ही हे विसरता की या धर्मग्रंथाच्या वरती तुमच्यांचे सगळे ग्रंथ ठेवले, पण माझा जर ग्रंथ मी काढून घेतला तर तुमचे सगळे ग्रंथ खाली कोसळतील. सगळ्या धर्माचा पाया माझा ग्रंथ आहे, हे समर्पक भाव त्या ठिकाणी सांगताय. आणि अवघ्या सभागृहामध्ये कधी नव्हे, कधी नव्हे, सगळे जे जे धर्म उपासक त्या ठिकाणी आले होते, लेडीज अँड जेंटलमॅन, अमेरिकेतील सभ्य स्त्री हो पुरुष हो असं म्हणत होते. स्वामीजी पहिल्यांदा 5 मिनिटाचं वेळ त्या ठिकाणी दिले होते, त्या 5 मिनिटातनं पहिल्यांदा उभं राहिल्यावरती अमेरिकेतील त्या ठिकाणी ब्रदर्स अँड सिस्टर्स, इंग्लिशमध्ये ते भाषण आहे, माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो असा शब्द उच्चारल्याबरोबर आजपर्यंत कधीही कोणीही ज्या हृदयापर्यंत हात हाक दिली नसेल. आणि हा बंधूंनो भगिनींनो जसा आवाज स्वामीजींचा निघाला, त्या सभागृहातनं टाळ्यांचा कळकळाट सुरू झाला. कारण आतापर्यंत कोणीही बंधूंनो भगिनींनो म्हटलं नव्हतं, कानाला कधी ऐकलंच नव्हतं या माणसांनी, हा शब्द आपला वाटायला लागला. आणि त्या 5 मिनिटातले 2 मिनिटं स्वामीजींना फक्त टाळ्या चालू होत्या म्हणून थांबावं लागलंय. हे कुठून आलं स्वामीजींना? हे सगळं तत्वज्ञान भारतीय संस्कृतीतून मिळालंय, भारताच्या संस्कृतीतच हे सगळं आहे. स्वामीजी त्या ठिकाणी मांडायला गेलेत, वेगळं मांडायला गेले नाहीत. अरे आमच्या या मातीनं हे सगळं शिकवलंय, या मातीनं शिकवलंय. अनेक दिवस त्या परदेशामध्ये राहिलेत, हळूहळू त्या सगळ्या अमेरिकेने डोक्यावर धरलं, अनेकांनी सभांमध्ये त्या ठिकाणी स्वामीजींना प्रवचन करण्यासाठी बोलवलं. 6-6 महिने नंतरच्या कालखंडामध्ये युरोप खंडाचा दौरा स्वामीजींनी केलाय, अनेकांवरती भुरळ पडली. एका विश्वसुंदरीला जर असं वाटलं की हा इतका हुशार माणूस आहे, मी विश्वसुंदरी आहे,
मी याच्यासोबत लग्न केलं तर कदाचित त्या ठिकाणी काय मजा येईल म्हणून स्वामीजींकडे त्या ठिकाणी ही विश्वसुंदरी अशी मागणी करायला जाते. स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि ती म्हणते मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. स्वामीजी म्हटले का ब्रो? तसे स्वामीजी अत्यंत विनोदी होते. आता तर स्वामीजींचा एक एक चरित्राचा भाग मांडायला गेलं तर खूप मजा येईल पण ते शक्य नाही आहे. ते म्हटले तुम्ही इतके हुशार आहात. म्हणजे मग मी विश्वसुंदरी आहे. पुढे मग अहो म्हणले तुमची हुशारी, तुमची बुद्धिमत्ता आणि माझं सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सौंदर्यातनं त्या ठिकाणी आपण लग्न केल्यावरती आपलं जे बाळ होईल ते किती हुशार आणि सुंदर राहील म्हणून मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे. स्वामीजी म्हटले तुमची इच्छा नेमकी काय आहे? बाळाचीच आहे ना, मुलाचीच आहे ना, तर तुम्ही मलाच मुलगा समजा ना. विषय संपतो. मी आजन्न ब्रह्मचारी आहे आणि म्हणून मी असा विवाह करू शकत नाही. अनेकांवरती भुरळ पडली आहे. त्यातली मार्गारेट अल्वा स्वामीजींची शिष्या, भारतावरती प्रेम करावं, स्वामीजींवरती प्रेम करावं आणि समाजाचं काम करावं म्हणून त्या युरोप खंडातनं ही मार्गारेट अल्वा भारतामध्ये येते आणि भगिनी निवेदिता म्हणून त्या ठिकाणी नवीन नाव धारण करते आणि आयुष्यभर आम्हाला मदर टेरेसा माहितीये. मदर टेरेसाचं उदात्तीकरण होऊ शकतं पण भगिनी निवेदिता ती स्वतःचा राष्ट्र, स्वतःचा धर्म सोडून केवळ या वेदांताचा आणि हिंदू धर्माच्या आणि हिंदू धर्मातल्या या माणसांच्या सेवेसाठी भगिनी निवेदिता शेवटपर्यंत या ठिकाणी राहिली. असे अनेक शिष्य स्वामीजींवरती प्रेम करत युरोप खंडातून भारतात येत आहेत. कुठे? हा आपला आशिया खंड, गुलाम राष्ट्रात, गुलाम राष्ट्रात या ठिकाणी येत आहेत केवळ स्वामीजींच्या असलेल्या प्रभावामुळे. आणि म्हणून इतकी वर्षानंतर ही स्वामीजी परत 6-6 महिन्यांचा प्रवास करायचे. एकदा 6 महिन्यांचा प्रवास केल्यावरती अमेरिकेने डोक्यावर धरल्यावरती अमेरिकेच्या वृत्तपत्रांमध्ये स्वामीजींचं नाव आल्यावरती तेव्हा भारतातल्या काही लोकांना कळलं असं कोणी माणूस आहे आपल्याकडे आणि तो परत येणार आहे. स्वामीजी 6 महिन्यांचा प्रवास केल्यानंतर परत येणार आहे असं कळल्यावरती अनेक लोक स्वामीजींना भेटायला गेले. त्यात काही स्वामीजींचे नेहमीचे शिष्य होते, काही राजकारणी माणसं होती, काही पत्रकार माणसं होती आणि सगळे भेटायला गेलेत. आता समुद्रातलं प्रवास करत करत स्वामीजी येणार होते रामेश्वरमच्या समुद्र किनारी. त्या ठिकाणी स्वामीजींची बोट येऊन थांबली आणि जशी थांबली तसं स्वामीजी खाली उतरले. अनेकांच्या हातामध्ये हार आहेत, काहींच्याकडे पुष्पगुच्छ आहेत, काही पत्रकारांना त्या ठिकाणी बाईट घ्यायची आहे, तुम्ही एवढा बोवा असं सगळं ते आहे नेहमीच. पण स्वामीजी असे उतरतात. स्वामीजी खाली उतरल्या ठिकाणी त्या रामेश्वरमच्या समुद्र किनारी असलेल्या मातीमध्ये लोळायला लागले. लहान पोरग जसं मातीत लोळतं ना तसं लोळतायत, अंगाला माती लावायला लागले. त्या सगळ्या लोकांमध्ये पत्रकार मंडळी पण होती. ते सगळे बघायला लागले, म्हणले हे स्वामीजी एक का युरोप खंडाने अमेरिकेने डोक्यावर धरलेले, हे तर डोक्यावर पडलेले दिसतात आपल्या भाषेमध्ये. त्या गोळ्या संपून गेल्या, मातीमध्ये काय लोळताय? त्यातल्या एका पत्रकाराने खोचक पद्धतीने प्रश्न केलाच आणि खोचक पद्धतीने प्रश्न करत नाही त्याला आम्ही पत्रकार म्हणत नाही. एका पत्रकार म्हटले स्वामीजी नाही बरं आहे ना, म्हणजे काही जास्त थंडीचा काही परिणाम बिरिणाम झाला नाही ना बो असं, कारण पत्रकार लई डेंजर असतात. स्वामीजी म्हटले बरं आहे रे, मला बरं आहे. तुम्हाला वाटलं असेल मला वेळ लागलं, मला वेळ नाही लागलं. अरे गेल्या सहा महिन्यांपासून मी माझ्या भारत आईपासून लांब होतो. एखादं छोटस बोरग घरातून शाळेत आल्यावरती 12 वाजेला घरी गेल्यावर तसं आपल्या आईला बिलकतं, कारण आईचं प्रेम त्या 12 वाजेपर्यंत कमी मिळालं असतं. गेल्या 6 महिन्यापासून मी माझ्या या भारत आईपासून लांब होतो आणि 6 महिन्यांनंतर मी माझ्या आईला भेटतोय, या भारत आईला भेटतोय म्हणून मी या मातीला माझ्या अंगाला लावतोय. माझं शरीर, माझं मन कदाचित परदेशी संस्कृतीने विटाळलं असेल, मनामध्ये मोह निर्माण झाला असेल, तो मोह तो विटाळ माझ्या शरीरातनं जावा, माझ्या मनातनं जावं म्हणून मी ही माती माझ्या अंगाला लावतोय रे. मला वेळ काही लागलेलं नाहीये. ही श्रद्धा स्वामीजींची या मातीविषयी आहे. आणि म्हणून तर अटलजी म्हणतात ना, भारत जमीन का तुकडा नाही आहे, जिथे जागती राष्ट्रमाता है, हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर शिका है, कश्मीर किरीट है, पंजाब और बंगाल दो विशाल कंधे है, विंध्याचल घाटी है, नर्मदा कर्दनी है, पावस के काले काले मेघ इसके कुंतल केस है, चांद और सूरज इसकी आरती उतारते है, इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है और इसीलिए भारत माँ तुझे सलाम है. ही ताकत या भारत भूमीतली आहे, या संस्कृतीतली आहे आणि या संस्कृतीतनं अशी अनेक दिव्य रत्न या भूमीने दिली आहेत. अनेक वर्ष आम्ही गुलामगिरीमध्ये त्या ठिकाणी काढली आहेत पण तरी सुद्धा या गुलामगिरीतनं आम्ही आमचं राष्ट्र आज विश्वामध्ये त्या ठिकाणी विश्वानं वंदन करावं असं राष्ट्र आम्ही त्या ठिकाणी उभं करतोय. स्वामीजींचं तत्वज्ञान अत्यंत साधं सरळ आहे.
स्वामीजींच्या जीवनचरित्र समजत असताना शेवटच्या टप्प्यात मी तत्वज्ञानाचा एक दोन भाग सांगू इच्छितो. स्वामीजी असं म्हणतात की तुम्हाला गीता समजून घ्यायची आहे का? साधा आहे. गीता समजून घ्यायची असेल तर आधी फुटबॉल खेळा. आता आपल्याकडे गीता समजून घेण्याचा आणि फुटबॉलचा काय संबंध? पण स्वामीजी असंच म्हणतात, पण त्याच्या पाठीमागचं असं म्हणणं आहे, फुटबॉल यासाठी खेळा, मैदानावर खेळा असं सांगण्याचं कारण असं आहे, जर गीता समजून घ्यायची असेल तर गीता लेच्या पेच्या शरीरात असलेल्या लेच्या पेच्या मनाला गीता कधीच समजणार नाही. गीता समजून घेण्यासाठी सशक्त शरीर आणि सशक्त मन लागतं. आणि तुमचं सशक्त शरीर असेल तरच तुमच्या सशक्त शरीरामध्ये सशक्त मन येऊ शकतं. आणि शरीर सशक्त बलवान करायचं असेल तर मैदानावरती त्या ठिकाणी घाम गाळला पाहिजे. हे स्वामीजींचं तत्वज्ञान त्या ठिकाणी. स्वामीजी पुन्हा म्हणतात, मूर्ती म्हणजे देव. मूर्ती म्हणजे दगड आपल्या भाषेमध्ये. मूर्ती म्हणजे देव म्हटलं तर हरकत नाही, पण देव म्हणजे मूर्ती, देव म्हणजे दगड असं अजिबात म्हणू नका. स्वामीजींचा मूर्तीवरती विश्वास आहे. एक राजा मंगलसिंग, आपल्याकडे 557 संस्थानं होती लक्षात घ्या. भारतामध्ये त्या काळात 500 संस्थानं होती. वेगवेगळ्या संस्थानाचे प्रत्येक राजे होते. त्यातला राजा मंगलसिंग जे आहेत, त्या मंगलसिंगाने स्वामीजींना प्रश्न केला, काय म्हटलं मूर्ती बिर्ती, मूर्तीत काय देव असतो का? दगडाच्या मूर्तीत काय देव असतो का? काय तरी धोतांड आहे असं त्या मंगल राजांना सांगायचं. स्वामीजी त्यांच्याकडे आदरातिथ्य म्हणून बोलवलं होतं म्हणून तिथे गेले. असा वाद त्या ठिकाणी हा राजा घालतोय. मूर्तीत काही देव बिव नसतो, थोतांड आहे, कशाला मूर्तीची पूजा करायची? स्वामीजी म्हटले, काही हरकत नाही, तुमच्या मनाची शंका मी पूर्ण करतो. आता त्याच राजांच्या घरामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या भिंतीचा याच्यावरती त्याच राजांचा मोठा असा फोटो त्या ठिकाणी टांगलेला असतो. स्वामीजींनी म्हटले त्यांच्या शिपायाला, तो एक राजांचा फोटो आहे ना, तो तुम्ही काढून आणा. ते बघत राहिले. त्या शिपायाने पण तो फोटो काढून आणला, खाली ठेवा म्हटले, ठेवला. आता त्या शिपाया म्हटलं, सगळ्या शिपायांना बोलवा. सगळ्या शिपायांना बोलवलं. हां, तर असं करा म्हटलं, तुम्ही सगळेजण या कागदा, हा कागदच आहे ना, या कागदावर काय करा, थुंका. ते सगळे मागे सरकले. हो काय म्हणता, आमचे राजे आहे ना. तुमचा राजा इथे कुठे आहे? तुमचा राजा खुर्चीवर बसलाय. हा काय कागद आहे, थुंका. कोणीही थुंकत नाही. तेव्हा स्वामीजी म्हणतात, पाहिलं राजन, हा कागद आहे तरी पण हे तुंकत नाही. तुम्ही इथं बसले तरी काय म्हणतायत, हा आमचा राजा आहे. कारण तुम्हाला हे सगळे काय करतायत, या कागदामध्ये पाहतायत, म्हणून थुंकण्याची कोणाची हिंमत होत नाही. आम्ही पण त्या दगडामध्ये दगड नाही, देव आहे म्हणून पाहतो. ही मूर्तीविषयी श्रद्धा आहे. अत्यंत तार्किक प्रश्नांची उत्तरं स्वामीजी त्या ठिकाणी देत असतात. आणि म्हणून स्वामीजींचं जीवनचरित्र महान असं जीवनचरित्र आहे. स्वामी विवेकानंद युवा मंडळाने स्वामी विवेकानंदांचं जीवनचरित्र आपल्या समोर मांडण्यासाठी मला या ठिकाणी बोलवलं. खरं तर स्वामीजींचं चरित्र अगाध आहे. 2 तास बोलत राहिलं, 3 तास बोलत राहिलं तरी काही त्या ठिकाणी वेळ कमी पडू शकतो. पण व्याख्यानाला पण एक मर्यादा असते, लिमिटेशन असतं. तिथं थांबलं तर बरं असतं, नाहीतर अडचण अशी होती की लोक त्या ठिकाणी उठतात, घरी जातात. नाहीतर एखादा यायचा नाही तर म्हणायचं तुम्ही कोणी बोलायला सांगायचं, त्याच्या आधी थांबलं पाहिजे. दुसरं, राजमाता जिजानुशी 2 मिनिटं बोलतो आणि मी या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाचा समारोप त्या ठिकाणी करतो, कारण वेळ त्या ठिकाणी संपत आलेली आहे. खरं तर या महाराष्ट्राला त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या गुलामगिरींनी, सुलतानशाहींनी त्या ठिकाणी जखडून ठेवलं होतं. महाराष्ट्राला त्या ठिकाणी मुक्त केलं पाहिजे. महाराष्ट्राला त्या ठिकाणी या सुलतानशाहींपासून कोण मुक्त करणार? खरं तर महाराष्ट्रातले हे सगळे मावळे मराठे. आता मराठे याचा अर्थ 18 पगड जातीत लढणाऱ्या सगळ्यांना मराठा त्या ठिकाणी म्हटलं गेलंय. हे मराठे काय करत होते? सगळ्यांना हात होते, सगळ्यांना पाय होते, सगळ्यांना डोळे होते, सगळ्यांना सगळे अवयव होते. फक्त एक गोष्ट महाराष्ट्रातल्या या मराठ्यांना नव्हती, ती म्हणजे जिवंत मन. आणि मनच जिवंत नसेल तर 1 नव्हे 2 नव्हे असे 1000 वर्ष जरी आमच्यावरती त्या मोगलांनी राज्य केलं असतं ना, तरी आम्हाला काही वाटलं नसतं. त्यातल्या त्यात हे मराठे आपसामध्ये लढण्यामध्ये त्या ठिकाणी स्वतःला धन्यता मानत होती. आणि म्हणून अशा वेळेस या मराठ्यांना एकत्र आणणं काहीतरी निमित्त हवं आहे. म्हणून त्या ठिकाणी भोसले आणि जाधव हे 2 कुटुंब महाराष्ट्रातली मोठी होती. आणि म्हणून जाधवांचं आणि भोसल्यांचं एकत्रीकरण व्हावं म्हणून भोसल्यांच्या त्या ठिकाणी कुटुंबामध्ये जाधवांची लेख त्या ठिकाणी दिली गेली, ती म्हणजे त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ भोसल्यांकडे आली. शहाजीराजांच्या धर्मपत्नी त्या ठिकाणी झाल्यात. आता तरी एकत्र होईल असं त्या ठिकाणी वाटतंय, पण नशीब आणखी खोटं आहे. आपसामध्ये लढायचं, खरं तर भोसले आणि जाधव एकत्र या मंडळींच्या निमित्ताने येतील असं वाटते, पण असं होत नाहीये. एका क्षुद्र कारणामुळे त्या ठिकाणी भोसल्यांचं आणि जाधवांचं वैर होतं. एका खंडागडे नावाचा शिपाई आहे, सरदार आहे,
आणि तो त्या ठिकाणी मोगलांचा सरदार आहे. मोगलांचं कामकाज संपल्यावरती त्याच मोगलांच्या याच्यामध्ये सगळे मराठा सरदार आहेत, जाधव आहेत, खंडागडे आहेत, भोसले आहेत, कामासाठी गेलेत. सभा संपली, कार्यक्रम संपला, सगळे घरी जायला लागले. सगळेजण आता आपण जसं आपल्याकडे जसे ऐपत असेल आपण तसे वाहनं घेऊन येतो. त्यावेळेस हत्ती घोडे असायचे, कोणी हत्तीवरती आलं, कोणी घोड्यावरती आलं. आणि सगळेजण कार्यक्रम संपले की प्रत्येकाला जाण्याची घाई असते. त्या सगळ्या घाईमधून त्या ठिकाणी लखोजी जाधव, जिजाईचे वडील त्या ठिकाणी घोड्यावर बसले, कुठे निघाले. एवढ्यात मागे या गर्दीमध्ये वाहनांमध्ये त्या हत्ती आणि घोड्यांमध्ये खंडावेळी नावाचा जो सरदार आहे त्याचा हत्ती बिथरला आणि तो जिकडे पाहिल तिकडे लोकांना उचलून फेकू लागला. अशा वेळेस त्या ठिकाणी त्या सगळ्या सरदारांमध्ये एका मराठा सरदार त्या ठिकाणी, त्याचं नाव आहे दत्ताजी भोसले जाधव. दत्ताजी जाधवाला या खंडागडेचा हत्तीचा उन्मत्तपणा आवडलेला नाही म्हणून तो दत्ताजी त्या ठिकाणी त्या हत्तीला मारायला जातोय. तेवढ्यात त्या ठिकाणी आणखी एक भोसला आहे, त्याचं नाव आहे संभाजी भोसला सरदार. तो दत्ताजीला म्हणता मारू नका, पण तो कोणाचं ऐकत नाही. दत्ताजी त्या ठिकाणी जातो आणि बेफाम झालेल्या हत्तीवरती त्या ठिकाणी तलवार चालवतो. हत्तीच्या वर मी तलवार लागते, ची ची करत हत्ती खाली कोसळतो. आता दत्ताजीला संताप येतो, मला मगाशी कोण थांबवत होतो. तो मगाशी त्या ठिकाणी आता जो जो आळवा येत होता त्याच्या समोर आळवा आला त्या ठिकाणी पहिल्यांदा संभाजी भोसला. आता संभाजी इतिहासामध्ये तीन येतात. हा संभाजी भोसला म्हणजे शहाजी राजांचा सख्या काकांचा मुलगा आहे. हा आळवा आला म्हणून त्या ठिकाणी दत्ताजीने संभाजीवर तलवार चालवली. दत्ताजीने संभाजीची तलवार त्या ठिकाणी एकमेकांच्या जीवाचा घात घेते हे त्या ठिकाणी संभाजीचा भाऊ म्हणजे शहाजी भोसले त्या ठिकाणी बघतात. आपल्या भावाच्या त्या ठिकाणी मदतीसाठी शहाजीराजे मध्ये पडतात. शहाजीराजाने संभाजीने दत्ताजीवरती तलवार चालवली. वास्तविक दत्ताजी हा शहाजीराजांचा सख्खा शालक आहे, पण संपला. शाला शाला महत्वाना का भाऊ महत्वाना म्हणून भावाच्या मदतीसाठी गेला. दत्ताजीने या ठिकाणी दत्ताजीवरती शहाजीराजे आणि संभाजीने तलवार चालवली. तर तलवार वर्मी लागली, दत्ताजी कोसळला, खाली पडला, गतप्राण झाला. ही गोष्ट पुढे गेलेल्या लखुजी जाधवांना कळली. काय? भोसल्यांनी आपल्या मुलावर तलवार चालवली. बेफाम झालेले लखुजी मागे आले आणि आपल्या मुलाच्या मारेकऱ्याला शोधायला लागले. पहिल्यांदा समोर आला त्या ठिकाणी शहाजी भोसला म्हणजे आपल्या लेकीचं कुंकू सौभाग्य. पण संपलं, नाते गोते संपले. समोर दिसतो त्या ठिकाणी फक्त माझ्या मुलाचा दत्ताजीचा मारेकरी. आणि म्हणून लखोजीने त्या ठिकाणी शहाजी राजांवरती तलवार चालवली. तलवार वर्मी लागली, शहाजी खाली कोसळले. नशीब बलवत्तर म्हणून त्या दिवशी शहाजी राजे फक्त बेशुद्ध झाले, अन्यथा इतिहास वेगळा राहिला असता. मंडळी कोणीतरी पुढे झालं, शहाजींना बाजूला केलं. पण बेफाम झालेल्या लखोजींनी त्या ठिकाणी पुढे असलेल्या संभाजी भोसलावरती तलवार चालवली. संभाजी खाली पडला, संभाजी गतप्राण झाला, संभाजी मेला. त्या दिवशी जाधवांमध्ये त्या ठिकाणी दत्ताजी मेला, भोसल्यांमध्ये त्या ठिकाणी संभाजी मेला. जाधवांच्या बायका त्या ठिकाणी दत्ताजीसाठी रडत होत्या आणि भोसल्यांच्या बायका त्या ठिकाणी संभाजीसाठी रडत होत्या. जिजाईनं कुणासाठी रडावं? भावासाठी की दिरासाठी? भावासाठी की दिरासाठी ती रडत होती अवघ्या नादान महाराष्ट्रासाठी. कारण हत्ती आपसात झुंजत होते आणि झुंजून झुंजून मरत होते आणि कोल्हे मात्र या महाराष्ट्रावरती राज्य करत होते. आणि म्हणून या 18 पगड जातीच्या माणसांना एकत्र बांधू शकेल असा कोणीतरी वीर सुपुत्र पाहिजे. आणि म्हणून असा वीर सुपुत्र कुठून येणार? माझ्याच कोक मधून त्या ठिकाणी येईल. मी असा निर्माण करेल हा संकट जिजाई तिथं करते. आणि नंतरच्या कालखंडावरती त्या ठिकाणी शिवनेरीच्या किल्ल्यावरती त्या ठिकाणी 350 वर्षांचा कालखंड कालाभेद लुटत लुटत त्या ठिकाणी आवाज घुमला. काय 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 म्हणून मुलगा मुलगा मुलगा. आणि 19 फेब्रुवारी 1630 ला बाळाचा जन्म त्या ठिकाणी झाला, शिवाजी. आणि त्या शिवाजी राजांना घडवत घडवत या 18 पगड जातीच्या मराठ्या, मगाशी म्हटलं की एक मराठा लाख मराठा नाही, जे जे लढत होते त्या सगळ्या जातीच्या माणसांना जिजाईनं आपल्या सुपुत्राकडनं त्या ठिकाणी घडवलं आणि मोठं केलंय. त्यातनं बी संस्कार जिजाई करते. अहो काय संस्कार करावा जिजाईनं? बाल शिवा छोटासा आहे, छोटं पोरगं तोंडात माती टाकतं. पोरानं माती टाकल्यावरती मम्म्या काय करतील? एक कार्यक्रम असतो, पाठीमध्ये गुद्दा घालते. पोरानं भोकाण पसरले की माती काढते, मम्म्या घरी घेऊन जातात. बाल शिवानं पण माती खाल्ली राजमातानं, पाठीत गुट्टा घालावा.
अहो राजमाता आहे ती, त्यातन संस्कार। राजमाता म्हणते शिवबा माती खाता होय? होय आऊसाहेब, आवडते आम्हाला ही माती। अरे पण कशी ही माती? ह्या मोगलांनी त्या ठिकाणी या मातीला काय केलंय? अशुद्ध अपवित्र केलंय। पारतंत्र्यात ही माती आहे। शिवबा तुम्हाला मातीच खायची असेल तर आधी या मातीला स्वतंत्र करा, मुक्त करा, पवित्र करा, शुद्ध करा। शिवभा रामाने रावणाला मारलं, कृष्णाने कंसाला, शिवभा घ्या हाती तलवार आणि तुमचा ही वंश रामकृष्णाचाच आहे आणि मुक्त करा या मातीला, स्वतंत्र करा या मातीला आणि मग उदळा किती अंगा खांद्यावरती माती उदळायची आहे। आईचा संस्कार हा होतो आणि शिवभा त्या ठिकाणी घडतो। म्हणून राजमाता नसत्या तर शिवभा घडला नसता, आणि म्हणून शिवभा घडावा असं वाटत असेल तर त्या ठिकाणी राजमाता झाल्या पाहिजेत। राजमाता होण्यासाठी राजमातांना तसं वातावरण दिलं पाहिजे, ते वातावरण आहे की नाही याचं आत्मचिंतन आपण या ठिकाणी केलं पाहिजे। स्वामी विवेकानंद मंडळाच्या वतीने अतिशय सुंदर असा गेल्या 8 महिन्यांपासून उपक्रम या ठिकाणी चांगले चाललेले आहेत। वेळोवेळी माझं सगळ्या सदस्यांशी त्या ठिकाणी बोलणं असतं। आजच्या या विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं आपल्या गावात परत येता आलं, तसा येत राहतो मी, पण खास आपल्या सगळ्यांना व्याख्यान बोलणं हा निमित्त आहे, पण आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या निमित्ताने मला घेता आला। आपण सगळ्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो। धन्यवाद। जय हिंद। वंदे मातरम्।